नमस्कार, मी फर्स्ट इयर BMSला ॲडमिशन घेतल्यानंतर आम्हाला शरीरक्रिया म्हणजेच आयुर्वेदातील फिजिओलॉजी शिकवणारे जे सर होते त्यांनी पहिल्याच तासाला प्रकृती परीक्षण हा विषय सुरू केला. त्यामध्ये अनेक प्रश्न विचारून आणि तपासून एखाद्या व्यक्तीची प्रकृती कशी ठरवायची याची माहिती आणि प्रॅक्टिकल होते. अनेक प्रश्नांसह त्यामध्ये एक मुद्दा होता मलप्रवृत्ती. आम्ही सगळे नवीन विद्यार्थी असल्यामुळे या बाबतीत काय बोलायचे, डॉक्टर असे कुठे विचारतात का, हा काही विचारायचा प्रश्न झाला का, असे कसे बरं विचारायचे, असा एक संकोच सर्वांच्याच मनात होता. पण मलप्रवृत्ती हा आरोग्याच्या संदर्भातला अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे हे हळूहळू उमगत गेले. डॉक्टर अभय बंग यांनी एका लेखामध्ये एका प्रख्यात परदेशी शास्त्रज्ञाने हृदयरोगाच्या व्याख्यानाची सुरुवात मलप्रवृत्ती या विषयाची स्लाईड दाखवून केली असा उल्लेख केला आहे. असा हा महत्वाचा विषय. खरे तर दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये आम्ही पाहतो की अनेकांना मलप्रवृत्ती या संदर्भात तक्रारी असतात, पण बोलायचा संकोच असतो. तपासणी करताना डॉक्टरांकडून, विशेषतः आयुर्वेदिक डॉक्टरांकडून मलप्रवृत्ती संदर्भात प्रश्न विचारला जातो तेव्हा अनेक पेशंट ढोबळ उत्तरे देतात. पण मलशुद्धी आरोग्यासाठी किती महत्वाची आहे आणि त्यासाठी आयुर्वेदाचे मार्गदर्शन काय आहे हे आपण पाहणार आहोत आजच्या युट्यूब व्हिडिओतून. मी डॉक्टर स्मिता बोरा अरहम आयुर्वेद या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आता इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिस नंतर पेशंटची केस किंवा हिस्ट्री घेताना सगळ्यात महत्वाचा माझा प्रश्न असतो, पोट साफ होते का किंवा मलप्रवृत्ती कशी असते. अनेक पेशंट सवयीने किंवा संकोच म्हणून म्हणतात हो व्यवस्थित असते, पण मलशुद्धी म्हणजे काय हेच अनेकांना माहीत नाही किंवा लक्षपूर्वक त्याचा विचारही केलेला नसतो. दिवसातून एक किंवा दोन वेळा, फार वेळ न लागता, कोणत्याही औषधाविना बांधून मलप्रवृत्ती होणे ही मलशुद्धी आहे. अनेकदा मुलांना शाळेची, गृहिणीला कामाची किंवा इतरांना व्यवसायाची घाई असल्यामुळे मलशुद्धी करताही पुरेसा वेळ दिला जात नाही. टॉयलेटमध्ये फोन बघणे, पेपर वाचणे ही अगदी सर्रास लागलेली चुकीची सवय आहे. सुश्रुताचार्य म्हणतात, भोजन, मलशुद्धी आणि शोधन म्हणजे पंचकर्म करताना तन्मना असावे, म्हणजेच त्याकडेच लक्ष असावे. आधुनिक भाषेत त्यालाच माइंडफुल टेक्निक म्हणतात. हे प्रत्येक ठिकाणी वापरणे अत्यंत गरजेचे आहे. आयुर्वेदानुसार 3 दोष म्हणजे वात, पित्त, कफ, सप्तधातू म्हणजे जे शरीर घटक आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, आणि त्रिविध मल म्हणजे मलमूत्र, स्वेद, हे शरीराचे घटक आहेत. आमच्याकडे रुग्ण आला की या तीनही घटकांची म्हणजे दोष, धातू, मल यांची सविस्तर तपासणी करून उपचारांचे नियोजन केले जाते. आधुनिक वैद्यकात अजूनही ज्यावर फारशी चर्चा होत नाही असे वेग म्हणजे शरीराच्या नैसर्गिक संवेदनांचे विस्ताराने वर्णन आयुर्वेदात केले आहे. मलमूत्र, भूक, तहान, झोप, अश्रू अशा 13 प्रकारच्या शारीरिक संवेदनांना आयुर्वेदाने वेग म्हटले आहे. जेव्हा या संवेदना जाणवतात त्याचवेळी त्यांचा निचरा किंवा शमन करणे आवश्यक आहे. हल्ली सर्वांच्या अनैसर्गिक जीवनशैलीमुळे मलमूत्र प्रवृत्तीसारख्या नैसर्गिक गोष्टी सुद्धा वेळेवर किंवा योग्य पद्धतीने होताना दिसत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे पोट साफ होण्यासाठी, झोप येण्यासाठी, भूक लागण्यासाठी औषधे घेण्याची जी सवय आहे ती योग्य आहे का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. असो, मलावरोध ही समस्या इतकी कॉमन आहे की बरेचदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते किंवा पेपरमध्ये, सोशल मीडियावर आलेल्या कोणत्या तरी चूर्णांचा, औषधांचा नियमित वापर केला जातो. पण त्याऐवजी मलावरोध होण्याची महत्वाची कारणे समजून ती आधी दूर करायला हवीत. पहिले आहे बैठी जीवनशैली. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, शाळा, कॉलेज, ऑफिस, कार, सोफा, TV यासमोर आपला दिवसभराचा जास्तीत जास्त वेळ व्यतीत होतो. याशिवाय जागरण आणि उशिरा उठण्याची सवय. आयुर्वेदाचा पहिला दिनचर्येतला श्लोक आहे ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत. उशिरा उठल्यामुळे शरीरातील मल पचन संस्थेत साठून राहतो आणि त्यातील टॉक्झिन्स जे आहेत ते पुन्हा शरीरात शोषले जातात. त्यामुळे त्वचा विकार, पोटफुगी, अम्लपित्त, मूळव्याध, छाती दुखणे अशी लक्षणे होऊ शकतात. म्हणून ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वी उठणे मलशुद्धीसाठी आवश्यक आहे. त्यासाठी संध्याकाळचा आहार नीट पचलेला असायला हवा आणि लवकर झोपायला हवे. या 2 गोष्टी महत्वाच्या. दिवसापेक्षा रात्री पाचकाग्नी मंद झालेला असतो, त्यामुळे संध्याकाळी 7 वाजेपूर्वी रात्रीचे जेवण घेतले तरच पचायला 10 ते 12 तास मिळतात. रात्री 9-10 नंतर जेवणाऱ्या आणि 12 नंतर झोपणाऱ्या लोकांना मलावरोध होणार नाही का? याशिवाय मलावरोधाचे महत्वाचे कारण म्हणजे भूक नसताना जेवणे किंवा भूक लागली असेल तरी त्याकडे दुर्लक्ष करणे, म्हणजे आधीचे अन्न पचले नसताना आवड म्हणून, सवय म्हणून, टाइमपास म्हणून खात राहणे. त्याचबरोबर तहान नसताना पाणी पिणे किंवा तहान लागली असेल तरी पाणी न पिणे या सवयींमुळे देखील मलावरोध होतो. त्याशिवाय आहारात मिठाई, कडधान्यांचा अतिरिक्त वापर आणि मांसाहार हे पचायला जड असल्यामुळे मलावरोध होतो. म्हणून या गोष्टी टाळाव्या.
सुपारी, चहा, तंबाखू, विडी, सिगारेट यासारखे सर्व पदार्थ तुरट, वातवर्धक आणि शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडवणारे आहेत. आहारात गहू, मैदा, डालड्याचे पदार्थ, शिळे पदार्थ यांचे प्रमाण जास्त असल्यामुळेही मला विरोध होतो. वृक्ष किंवा कोरडा आहार किंवा फॅन्सी डाएट हे देखील एक महत्वाचे कारण आहे. वृक्ष आहार म्हणजे काय तर बेकरीचे पदार्थ, फरसाण, नमकीन पदार्थ, चिवडा, पापड इत्यादी. बरेचदा वजन वाढू नये म्हणून काही पेशंट नुसते सॅलड, मोड आलेली कडधान्य असे दिवसेंदिवस घेत राहतात. भरपूर पाणीही पितात पण त्यामुळे देखील शरीरात कोरडेपणा निर्माण होतो. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असली तरी आहारामध्ये योग्य प्रमाणात तेल आणि तूप घेणे आवश्यक असते. हे नसल्यामुळे देखील मलाचे खडे तयार होतात आणि मला विरोध होतो. वारंवार वेगवेगळी रेचक औषधे घेत राहणे हे देखील एक कारण आहे. बरेचदा जाहिरात केलेल्या या औषधांमध्ये मिठाचे प्रमाण अधिक असते. हळूहळू या औषधांची सवय लागते आणि नंतर अर्धा चमचा, एक चमचा, दीड चमचा असे याचे प्रमाण वाढवत न्यावे लागते. आयुर्वेदानुसार हे वेगाचे उदीरण म्हणजे जबरदस्ती केलेले प्रवर्तन दीर्घकाळ केले तर शरीरावर अनेक गंभीर दुष्परिणाम होतात. आयुर्वेदात प्रत्येकाची वेगळी प्रकृती आणि त्यानुसार प्रत्येकाच्या पचन संस्थेचे वर्णन केले आहे. व्यवहारात ज्याला आपण कोठा किंवा कोष्ठ म्हणतो ते प्रत्येक व्यक्तीचे वेगळे असते. कोणाचे कोष्ठ मृदू म्हणजे दूध, तूप किंवा मनुका यामुळे देखील कोणाला जुलाब होतात, तर कोणाचा कोठा जड असतो म्हणजे एरंडेल तेल किंवा तीव्र रेचक घेतल्यानंतरच पोट साफ होते. त्यामुळे प्रत्येकाला एकच औषध लागू पडत नाही. मलावरोध ही समस्या आहे की इतर कुठल्या रोगाचे लक्षण आहे, मलप्रवृत्तीचे स्वरूप कसे आहे, मलावरोध नेमका पचन संस्थेच्या अशक्तपणामुळे आहे की कोणत्या तात्कालिक कारणांमुळे आहे, अशा अनेक गोष्टींचा विचार करून आयुर्वेद चिकित्सा किंवा औषधे घ्यायला हवी. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असल्यामुळे प्रत्येकाला वेगळे औषध लागते. जसे मलाचे खडे झालेले असतील तर कुटकीसारखे भेदन औषध लागते, किंवा मल पचन संस्थेमध्ये चिकटलेला असतो तिथे स्रंसन गुणाचे बहावा मगज हे औषध वापरावे लागते. सौम्य तक्रार असताना बाळहिरडा किंवा त्रिफळा आणि तीव्र मलावरोध असताना जयपाल अशी तीक्ष्ण औषधे देखील वापरावी लागतात. म्हणून या समस्यांसाठी मनाने औषध न घेता वैद्यांकडून परीक्षण करून त्यांच्याकडून योग्य उपचार घ्यावे. नाहीतर सौम्य लक्षणांसाठी निष्कारण तीव्र औषधे वापरल्यामुळे शरीराचे नुकसान होते. तरीही सर्वांसाठी निर्धोकपणे घेता येतील असे सर्वात उत्तम औषध म्हणजे बाळहिरडा. हा बाळहिरडा तोंडात ठेवून चघळला तरी अनुलोमन क्रिया सुरू होते. हा बाळहिरडा वाताचे अनुलोमन करणारा, मलाचे भेदन करणारा आणि आतड्यांची सूज कमी करणारा आहे. एरंडभृष्ट हरितकी, गंधर्व हरितकी अशा अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये बाळहिरडा असतो. पित्त प्रकृतीचे रुग्ण, गर्भिणी, लहान मुले यांच्यासाठी मनुकांचे सूप हा उत्तम उपाय आहे. याचबरोबर नियमितपणे पोटाचे व्यायाम जसे सूर्यनमस्कार, धनुरासन, शलभासन, नौकासन, पवनमुक्तासन, भुजंगासन ही आसने केल्यामुळे पचन संस्थेचे काम सुधारते आणि जुनाट मलावरोधाची सवय कमी व्हायला मदत होते. एकंदर शरीरातला किंवा पचन संस्थेला वातदोष वाढलेला असल्यामुळे होणारी ही समस्या असल्यामुळे स्थानिक स्नेहन आणि स्वेदन म्हणजे औषधी तेलाने मालिश आणि शेक घेतल्यामुळे देखील ही तक्रार कमी होते. आयुर्वेदामध्ये तेलाचा पिचू म्हणजे औषधी तेलात बुडवलेला कापसाचा बोळा गुदद्वाराच्या ठिकाणी ठेवल्यामुळे किंवा बस्ती या पंचकर्मातील उपचारामुळे जुनाट मलावरोध आणि त्यासंदर्भातल्या समस्या मुळापासून बऱ्या होतात. आधुनिक एनिमा आणि आयुर्वेदिक बस्ती यामध्ये खूप फरक आहे. केवळ मलप्रवर्तन होणे बस्तीमध्ये अपेक्षित नसून पचन संस्था आणि अपानवायूचे काम सुधारणे अपेक्षित आहे. या बस्तीमध्ये एरंडमूळ, हिरडा, बहावा, तिळाचे तेल अशा औषधांचा वापर केल्यामुळे पचन संस्थेचा अशक्तपणा मुळापासून कमी होतो. तर मंडळी, मलावरोध, त्याची कारणे, मलशुद्धी म्हणजे काय आणि त्यासाठीचे उपचार हे सर्व आपण या व्हिडिओतून आज पाहिले. मलशुद्धी या महत्वाच्या पैलूकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची सवय लागली तर जीवन नक्की निरामय होईल. मलावरोध आणि त्यामुळे होणाऱ्या मूळव्याध, भगंदर, फिशर अशा समस्यांसाठी डॉक्टर प्रवीण चाळक, मूळव्याध तज्ज्ञ यांचे मोफत मार्गदर्शन दिनांक 11 फेब्रुवारी म्हणजे शनिवार या दिवशी दुपारी 11 ते 2 या वेळेत आयोजित केले आहे. डॉक्टर प्रवीण चाळक यांचे लाईव्ह सेशन 11 फेब्रुवारी रोजी 10:30 ते 11 या वेळेत अर्हम आयुर्वेद या यूट्यूब चॅनलवर देखील येणार आहे. हे लाईव्ह सेशन नक्की जॉईन करा आणि आपले काही प्रश्न किंवा या संदर्भातल्या काही समस्या असतील तर या लाईव्ह सेशनमध्ये आपण डॉक्टर प्रवीण चाळक यांना विचारू शकता. जे प्रेक्षक हा व्हिडिओ 11 फेब्रुवारी नंतर पाहत आहेत त्यांच्यासाठी देखील अर्हम आयुर्वेदच्या लाईव्ह सेशनमध्ये डॉक्टर प्रवीण चाळक यांचे मार्गदर्शन उपलब्ध आहे. ते नक्की पाहू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. या संदर्भात आपले प्रश्न आणि प्रतिक्रियांचे अर्हम आयुर्वेद चॅनलवर नेहमी स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा आहे.
मग लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभम भवतु. धन्यवाद. Thank you.